कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत. युवा सेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचं येवला नगरीत जंगी स्वागत करण्यात आलंय. तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. युवा सेनेचे प्रमुख माननीय श्री आदित्यजी ठाकरे यांची दिनांक 21/7/2019 रोजी येवल्यामध्ये आसरा लॉन्स येथे जनआशीर्वाद यात्रेचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलंय. त्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पहार घालून करण्यात आलंय. तर यावेळी शेकडो शिवसैनिक हजर देखील होते. त्यानंतर आदित्यजी ठाकरे साहेब यांचा सत्कार येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख संभाजीराजे पवार आणि युवा सेना विस्तारक महाराष्ट्र राज्य कुणाल दराडे व तमाम शिवसैनिकांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी कडाडून सांगितलं की मी शेतकऱ्यांसाठी कायम लढा देईल असं आश्वासन देखील दिलं गेलं आणि पीक विम्याची दखल घेऊन लवकरच शेतकऱ्यांचा लाभ होईल या दृष्टीने आमचे कार्य चालूच आहे व तसेच संजय गांधी निराधार योजनेची योग्य स्वरूपात अंमलबजावणी करू आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बात म्हणजे संपूर्ण कर्जमाफी करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते आम्ही लवकरच साध्य करू असेही ते म्हणाले. व तसेच येवल्यात आपल्याला दराडे बंधूंसारखे दोन आमदार लाभले आहेत, आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे, त्यामुळे या मतदारसंघात आपली ताकद नक्कीच वाढली आहे असेही ते म्हणाले. व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येवला लासलगाव मतदारसंघात नक्कीच भगवा फडकेल तर येणारी लोकसभा निवडणूक 2019 चा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असेही माननीय युवा सेना प्रमुख म्हणाले. व शेवटी म्हणाले की जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे व शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत असे ते यावेळी बोलताना म्हणाले. ब्युरो चीफ देवीदास गुडगेसह दीपक उगले, कॉमन न्यूज मराठी, येवला.